मुंबईतही स्वाईन फ्लूचा धोका वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकर यांना मात्र याचं अजिबात गांभीर्य दिसलेलं नाहीये. हवेत उष्णता वाढल्यामुळे डेंग्यू बरा झाला आणि स्वाईन फ्लू वाढला असा जावई शोध त्यांनी लावलाय. त्याचवेळी झाडं लावून हवेतलं प्रदूषण आटोक्यात आणलं तर आजार काबूत आणता येतील असंही त्यांचं म्हणणं आहे. यापूर्वीही शहरात डेंग्यूचा फैलाव झाला असतानाही महापौरांना हा आजार मीडियामुळे मोठा झाल्याचा साक्षात्कार झाला होता. ऐकूयात महापौर नेमकं काय म्हणाल्यात. वातावरणामध्ये फरक झाल्यामुळे जसं आपण आता डेंग्यूसाठी प्रयत्न करत होतो आणि डेंग्यूला बऱ्यापैकी आपण हे केलं आणि जसं वातावरणाचं उष्णता वाढली तसं डेंग्यू हे झाला, परंतु त्याचा लगेच परिणाम दुसरा झाला की स्वाईन फ्लूसारखे जे फुफ्फुसाचे आजार असतात हृदयाचे, आणि त्याच्यासाठीच आमची माननीय पक्षप्रमुखांची पण संकल्पना आहे की मोकळा श्वास मुंबईला घेता यावा आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त उद्यानं बनवत आहोत आणि म्हणून झाडं लावा आणि आहेत ती वाचवा हे आमचं धोरण राहणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.